ऐकलत का, ओवी सारखी आजारी पडते. हो का, मागील महिन्यात 3-4 वेळातील आपण दवाखान्यात येऊन अँटीबायोटिक्स देऊन आले. रडू नको बाळा, करू काहीतरी आपण. मम्मी पप्पा लवकर चला, उशीर होते आपल्याला. अगं राधा, ही ओवी का रडतीये? काय झाले तिला? अगं बघ ना, ही सारखी सारखी आजारी पडते. 2-3 वेळा दवाखान्यात नेऊन दाखवून झालं, अँटीबायोटिक्स देऊन झाले, तरी सारखे सारखे आजारी पडायला लागले. तिची प्रतिकार क्षमताच कमी झालेली. अरे तुम्ही तुमच्या सोनूला असे काय देतात की ती वारंवार आजारी पडत नाही? अरे आम्ही आमच्या सोनूला नित्य नियमाने वैद्य जीवन जाधव यांचे सुवर्ण प्राशन देत असतो. हो का? पण आज एवढं खुश होऊन कुठे चाललाय तुम्ही? अगं तुला माहित नाही का, आज पुष्य नक्षत्र आहे. आम्ही दर पुष्य नक्षत्राला आमच्या सोनूला वैद्य जीवन जाधव यांच्या जिजाऊगर्भ संस्कार केंद्रात घेऊन जाऊन तिला सुवर्ण प्राशन संस्कार करत असतो. अरे हे सुवर्ण प्राशन म्हणजे काय? सुवर्ण प्राशन म्हणजे बाळाची बुद्धी आणि बाळाची प्रतिकार क्षमता वाढवण्याचे आयुर्वेदिक औषध आहे. हो अगं, लहान मुलांना उपाशीपोटी रोज सकाळी सुवर्ण प्राशन दिले तर त्यांची प्रतिकार क्षमता खूप छान पद्धतीने वाढते, असं आम्ही आमच्या सोनूमध्येही बघित आहे. हो का? मग आज कुठे चाललाय तुम्ही सगळे? अरे आज पुष्य नक्षत्र आहे. या पुष्य नक्षत्रावर जे आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेले ऋतूनुसार जर सुवर्ण प्राशन साठवले गेले तर मुलांची प्रतिकार क्षमता तर वाढतेच, व त्यांची बुद्धी तल्लक होते. हो अगं, आम्ही आमच्या सोनूला नियमितपणे वैद्य जीवन जाधव यांच्याकडे दर पुष्य नक्षत्राला घेऊन जाऊन तिला सुवर्ण प्राशन साठवण देत असतो. त्याच्यामुळं तिची चिडचिडी कमी झाली आहे आणि तिची प्रतिकार क्षमताही वाढली आणि तिचा अभ्यासही खूप छान होतोय. हो रे, सागरी मला त्याविषयी सांगत होता. आज पुष्य नक्षत्र आहे, लहान मुलांना खरंच घेऊन जायला पाहिजे आणि त्यांची प्रत्येक क्षमता वाढून घेतली गेली पाहिजे. हो ना, या मंत्रभावी सुवर्ण प्राशनाने आपल्या बाळांवर खरंच चांगले संस्कार होतील आणि त्यांना सुवर्ण प्राशनाने बाकी प्रत्येक क्षमता, बुद्धी या सगळ्या गोष्टी मिळतीलच. बघ ना, सुवर्ण प्राशनचं नाव काढलं तरी होवीला किती छान हसू आलंय. हो, मुले खूप आवडीने घेतात आणि रोजचा ड्रॉप घेण्याचीही आठवण करून देतात. चला तर मग, कसली वाट बघतायत. चला मुलांना आपण घेऊन जाऊयात आणि मुलांची सगळी तपासणी पण होईल आणि त्यांना सुवर्ण प्राशन पण देणे होईल. चला. हो हो, चला चला, मी शेजारच्या किरणलाही फोन करते आणि तिलाही बोलून घेते.